नमस्कार मंडळी आजचा आपला विषय आहे पी एम किसान ई के वाय सी या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये बराच संभ्रम निर्माण झालेला आहे काही वाय सी कोणी करायची का करायची कुठे करायची आणि कधी करायची या अनेक गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांमध्ये याविषयी अजून खूप काही संभ्रम आहे म्हणजे जसं की बरेच शेतकरी येतात त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला पी एम किसानचे पैसे तर अगोदरपासून येत आहेत आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही मग आम्ही ई के वाय सी करायची का काही शेतकरी असे येतात की ज्यांचं असं म्हणणं आहे की आमचं पी एम किसान योजनेअंतर्गत आम्हाला दोन हजार रुपये मिळत नाही मग आम्ही ई के वाय सी करायची का तर मित्रांनो ही ई के वाय सी जी आहे पी एम किसान योजनेअंतर्गत ही ई के वाय सी कोणी करायची तर मित्रांनो लक्षात घ्या ही ई के वाय सी जी आहे ज्या व्यक्तींना ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार म्हणजे दोन हजार रुपये तीन माही किंवा चार महिन्याच्या हिशोबाने जे दोन हजार रुपये येतात ज्या शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपये आपल्या अकाउंटला येत आहे याच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेची ई के वाय सी करायची आहे आता तुम्ही म्हणशाल की आम्हाला जर दोन हजार रुपयाचा हप्ता जो आहे तो आमच्या खात्यावरती वर्ग केला जातो मग ही ई के वाय सी आम्ही का करायची तर मित्रांनो ही ई के वाय सी करण्याचा केंद्र सरकारचा एक धोरण आहे किंवा केंद्र सरकारने ही ई के वाय सी करायची का ठरवले आहे का बरेच शेतकरी जे आहे ते मृत पावले आहे काही शेतकरी असे आहे की ज्यांनी चुकीची कागदपत्रं देऊन या ई के वाय सी योजने ह्या शेत पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे तर त्या असतकऱ्यांना या ई के वाय सी या पी एम किसान योजनेमधनं त्यांना वगळण्यात यावं यासाठी तुम्हाला ही ई के वाय सी दरवर्षी करणे बंधनकारक असणार आहे म्हणजे कसं की पेन्शनधारक व्यक्ती असतात त्या पेन्शनधारक व्यक्तींना ज्या पद्धतीने दरवर्षी हयातीचा दाखला ज्याला आपण म्हणतो जन्म प्रमाणपत्र हे जन्म प्रमाणपत्र ज्या पद्धतीने जमा करावं लागतं त्यानंतरच त्यांची पेन्शन पुढे चालू असते त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना मिळणारी देखील ही एक पेन्शनच आहे ही पेन्शन शेतकऱ्यांना पुढे दरवर्षी चालू ठेवण्यासाठी पी एम किसान योजनेअंतर्गत त्यांना प्रत्येक वर्षी के वाय सी करणे बंधनकारक असणार आहे तर मित्रांनो ही ई केवायसी करण्यामागचे अनेक सरकारचा उद्देश आहे अनेक हेतू आहे म्हणजे जसं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दामदुप्पट करण्याचा देखील शेतकऱ्याचं एक धोरण सरकारचं एक धोरण आहे या धोरणाअंतर्गत शेतकऱ्याला जे पी एम किसानचे सहा हजार रुपये मिळत आहे ते सहा हजार रुपयाची रक्कम देखील दामदुप्पट करण्याचं सरकार विचारधीन आहे त्याचीसुद्धा ही एक प्रोसेस स्टार्टिंग सुरुवात म्हणू शकतो आपण तसेच बरेच शेतकऱ्यांनी बोगस कागदपत्र देऊन या योजनेचा लाभ घेत आहे ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळायला पाहिजे होता अशा बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही याचा लाभ मिळत नाही तर जे बोगस शेतकरी आहे ते बोगस शेतकरी या सिस्टममधनं आपोआप वगळले जाणार आहे जे शेतकऱ्यांना चुकीचे डॉक्युमेंट देऊन लक्षात ठेवा की ज्या शेतकऱ्यांनी चुकीचे डॉक्युमेंट देऊन या पी एम किसान योजनेचा आत्तापर्यंत जर लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यांना ती रक्कम जी आपल्या खात्यावरती जमा झालेली आहे ती, ती पूर्ण रक्कम त्यांना परत करावी लागणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी चुकीची कागदपत्रं केली असेल चुकीची कागदपत्रं देऊन जर आत्तापर्यंत पी एम किसान योजनेच्या दोन दोन हजार रुपयांच्या रकमेचा जर लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ही पूर्ण रक्कम परत करावी लागणार आहे पी एम किसान योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तसा एक आणखीन त्यांनी एक टॅब पण ॲड केलेला आहे का ज्या मार्फत ज्या शेतकऱ्यांनी पैसे आलेले आहे ज्यांच्या खात्यावरती चुकीची रक्कम ती त्यांना त्यातनं परत करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मित्रांनो की ई के वाय सीविषयी जो लोकांमध्ये जो संभ्रम आहे हा तर मी पूर्ण क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो ही ज्यांना दोन दोन हजार रुपये येतात त्या प्रत्येक शेतकऱ्याला ही ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ही एक गोष्ट लक्षात घ्या जे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये येत नाही किंवा आले नाही अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करायची गरज नाही कारण त्यांची ई के वाय सी होणारच नाही साजी काय त्या पोर्टलला त्यांचं रजिस्ट्रेशन नाही तर त्यांची ई के वाय सी होणारच नाही आता दुसरा मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा ही ई के वाय सी करायची कुठे तर बघा सी एस सी मार्फत जी बायोमेट्रिक सिस्टमने ई के वाय सी होती ती पण सध्या बंद आहे पोर्टलला काही प्रॉब्लेम असल्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी पण बंद आहे तर तुम्हाला ही के वाय सी कशी पद्धतीने करावी लागणार आहे तरी आधार ओ टी पी बेस पद्धतीनेच तुम्हाला ही ई के वाय सी करावी लागणार आहे त्यासाठी तुम्ही जवळच्या आधार केंद्रावरती जा तुमचं आधार कार्ड अपडेट करा तुमचा मोबाईल नंबर त्याला लिंक करा त्यानंतर देखील आणखीन एक प्रोसेस असते की तुम्हाला पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तिथनं तुम्हाला ओ टी पी बेस्ड ई के वाय सी करावी लागते मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं की फक्त आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला म्हणजे जसं पोस्ट ऑफिसमध्ये असेल बऱ्याच सी एस सी सेंटरवरती यू सी एल सेंटर असतील मग तिथे जाऊन किंवा बऱ्याच आधार केंद्रावरती जाऊन फक्त मोबाईल नंबर लिंक केलेला आहे मोबाईल नंबर लिंक करणं म्हणजे तुमची ई केवायसी झाली नाही फक्त तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक झाला याची देखील पुढची स्टेप आहे जी पी एम किसानच्या पोर्टलला जाऊन तुम्हाला ती थी, त्या ठिकाणी रजिस्टर करावी लागेल त्यानंतर तुम्हाला दोन ओ टी पी येतात एक पी एम किसानचा ओ टी पी दुसरा आधारचा ओ टी पी येईल दोन्ही ओ टी पी व्हेरीफाईड झाल्यानंतरच तुमची पी एम किसानची के वाय सी ही कंप्लीट होणार आहे त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की फक्त आधार नंबर लिंक केला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला तर तुमची के वाय सी झाली या भ्रमात तुम्ही राहू नका बरेच शेतकऱ्यांनी फक्त आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केले आणि आमची के वाय सी झाली आहे या भ्रमात आहे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला तुमची के वाय सी जर झाली नाही तर यापुढील येणाऱ्या दोन हजार रुपये रकमेचे हप्ते जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही आहे त्यामुळे ई के वाय सी करून घेणं हे बंधनकारक आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे की प्रत्येक शेतकऱ्याने ही आपली के वाय सी झाली आहे की नाही हे प्रत्यक्षाने बघून घ्या प्रत्येकाने शेतकऱ्याने ही ई के वाय सी नक्की करून घ्या मित्रांनो तुमचे ई के वाय सी संदर्भात आणखीन जर कुठल्या काही शंका असतील आता मी तर बऱ्याच शंका क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे आणखीन जर तुम्हाला काही शंका असेल ई के वाय सी संदर्भात पी एम किसानच्या तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुमच्या त्या शंकांचा उत्तर देण्याचा माझ्या पद्धतीने नक्की प्रयत्न करेल अजून जर बघितलं तर ई के वाय सीचा जो शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचलीच नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं हो। की ई के वाय सी नेमकी काय आहे का, का करायची बऱ्याच शेतकऱ्यांना माहीतच नाही की ई के वाय सी आपल्याला करायची आहे का नाही कारण शेतकरी म्हणता आम्हाला दोन हजार रुपये येत आहे आम्ही कशाला करायची आम्हाला काही गरज नाही पण हे चुकीचं आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ही सर्व शेतकऱ्यांना आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का ही तुम्हाला दरवर्षी के वाय सी करावी लागणार आहे ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात घ्या की ही ई के वाय सी तुम्हाला आता इथून पुढे दरवर्षी करावी लागणार आहे आता का करावी लागणार आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे अजून जर तुमची काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा अपेक्षा करतो दिलेली माहिती तुम्हाला सर्वांना समजली असेल अजूनही काही राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी शासनाच्या ज्या येणाऱ्या योजना आहेत त्यांची माहिती पोहोचत नाही जर तुम्हाला ही माहिती वेळोवेळी जर तुमच्या मोबाईलवरती हवी असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुन्हा एक नवीन टॉपिकमध्ये पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद